मराठी असो वा हिंदी, भारतीय सिनेसृष्टीत चरित्रपट बनवण्यात सर्वांनाच अधिक रस असतो। तर आता लवकरच प्रभावशाली अभिनेत्रीचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे। ती अभिनेत्री म्हणजे मधुबाला। 1950 ते 1960 सालचा छोटासा काळ मोठ्या प्रमाणात आणि दणदणीत गाजवणारी अभिनेत्री मधुबाला होती। उत्कृष्ट अभिनय आणि आरसपणे सौंदर्याच्या जोरावर मधुबालाने त्या काळी तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला। केवळ 36 वर्षाच्या असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला। तसं पाहायला गेलं तर सिनेसृष्टीत काम करण्यासाठी त्यांना खूप कमी काळ मिळाला, पण जेवढा मिळाला त्याचं त्यांनी सोनं केलं हेही तितकंच खरं। मधुबाला यांनी जवळपास 29 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केले, परंतु 29 वर्षाच्या काळात त्यांनी 76 हून अधिक सिनेमे सिनेसृष्टीला दिले। यापैकी त्यांचे बहुतांश सिनेमे प्रचंड गाजले, त्यामुळे त्या काळी त्यांची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली होती। तसेच मधुबाला यांच्या सोबत दिलीप कुमार यांचं जोडलं जाणारं नाव, संगीतकार किशोर कुमार यांच्या सोबत त्यांचा वैवाहिक जीवन प्रवास आणि अशाच अनेक आश्चर्यजनक घडामोडी आणि त्यामागील सत्य घटना आजही अनेकांना जाणून घ्यायच्या आहेत। त्यामुळे आता नुकतीच मधुबाला या बायोपिकची घोषणा झाली। या सिनेमाचे दिग्दर्शन जस्मित केरीन करणार असून मधुबाला यांची बहीण मधुर ब्रिजभूषण या सिनेमाच्या सहनिर्मात्या असणार आहेत। मधुबाला यांच्या भूमिकेत आता नक्की कोणती अभिनेत्री दिसणार याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री कृती सॅनॉन ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे। मधुबाला यांच्या बायोपिक मध्ये मधुबाला या भूमिकेत तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा।